फलंदाजी करण्यासाठी या टीमला सुस्वागतम 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 या दरम्यान ज्यांची आपण आतुरतेने वाट होतो ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय दादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या समवेता आपण पाहतोय त्यांच्या सोबत सन्माननीय नंदूशेठ चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत ग्रामीण प्रीमियर लीग सीझन टू मध्ये

समाज तर विनंती आहे शांतिरत्न इलेव्हन न काटे या टीमला की आपण क्षेत्रक्षण दुरीत लावून घ्यायचा आहे टॉस जिंकलेला आहे विशाल आलिम आणि प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलेला आहे विनोद पाटील साहेबांचा संघ आपण भविष्य इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्यांच्या समोर आहे रवी वायले साहेबांचा संघ मिहीर इलेव्हन न वसार विपक्ष शांतिरत्न इलेव्हन काटे या दोन टीम मध्ये सामना सुरू होईल अतिशय महत्त्वाचा सामना आहे कारण की जर पाहिलं गेलं तर यापुढील सर्व सामने हे डू ऑर डाय असतील कारण की जो संघ पराभूत होईल त्या संघाला ग्रामीण प्रीमियर लीग मधील आपलं आव्हान संपुष्टात येईल त्यामुळे प्रत्येक सामना हा संघाला जिंकावाच लागेल तर कालचा सा एक सामना पेंडिंग आहे रियांश इलेवन काटे आणि आदित्य इलेव्हन काटे सामना में तो सा सामना आम्ही उद्या सकाळी ठीक अकरा वाजता सुरू करणार आहोत तर दोन्ही संघांना विनंती असेल साडे दहा वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे कारण की तिसरा सामना असणार आहे रियांश इलेवन काटी विपक्ष आदित्य इलेवन काटे क्वालिफाईंग सामना असणार आहे कारण की जो संघ जिंकेल तो संघ ग्रामीण प्रीमियर लीगच्या टॉप थ्रीमध्ये क्वालिफाय होईल दोन सामने जिंकून नक्कीच पुढे सरकलेले आहेत आजच्या दिवसामध्ये अंश इलेव्हन तातिवली संघ आजच्या दिवसातील पाचवा सामना सुरू होतोय शांतीरत्न इलेव्हन काटे विपक्ष मिहीर इलेव्हन वसार या दोन टीम मध्ये दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे आणि अतिशय महत्वाचा सामना सुरू होतोय कारण की जो संघ जिंकेल तो संघ पुढे सरकेल आणि जो संघ पराभूत होईल त्या टीम ला नक्कीच त्या संघाच आव्हान संपुष्टात येईल ग्रामीण प्रीमियर लीग ट्वेंटी ट्वेंटी वन मधील एकूण बारा संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे शांतीरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग ट्वेंटी ट्वेंटी वनचं हे लाख मोलाच आयोजन आपण पाहतोय तर विनंती असेल फलंदाज देखील त्वरित पाठवायचे आहेत मीर इलेव्हन वसार या टीमची प्रथम फलंदाजी आहे आणि शांतिरत्न इलेव्हन काटे या टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलेलं आहे विनोददा पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं दे आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये दादांच्या माहितीसाठी सामना सुरू होतोय आजच्या दिवसातील पाचवा सामना शांतीरत्न इलेवन काटे विपक्ष मीर इलेव्हन वसार या दोन टीम मध्ये दादांची संकल्पना आहे त्यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा लीग जी पी एल सीझन टू जी पी एल सीझन टू चे आयोजन आपण पाहतोय गतवर्षी देखील ही स्पर्धा आपण पाहिली होती अंश इलेव्हन दातिवली या टीमने गतवर्षी स्पर्धा जिंकली आणि त्याच टीमने आजच्या दिवसामध्ये दोन सामने जिंकलेले आहेत डिफेंडिंग चॅम्पियन जो चॅम्पियन सारखा खेळ करतोय परंतु दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर शांतिरत्न इलेव्हन काठी आणि मिहेर इलेव्हन वसार या दोन टीम मध्ये सामना सुरू होतोय गोलंदाजी आहे गोलंदाज सूरज मडवी आणि स्ट्रायकिंगला फलंदाज रोहित आणि नोस्ट्रकला फलंदाज विकी म्हात्रे सामना सुरू गेम ऑन पहिला चेंडू सुरेख फटका पण पाहतोय मिड ऑफ वरून चेंडू खेळलाय आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ सी बाहेर पहिला ब्लास्ट पहिला धमाका षटकार व्यासपीठावरती आपण बहू शकाल सर्वांचे लाडके विनोद पाटील ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे चे मतुन, जी पी एलच्या माध्यमातून यंग टॅलेंटेड जे क्रिकेटर आहेत त्यांना आपलं टॅलेंट दाखवण्याची ही संधी आहे यावेळी सफल झाले फलंदाज हुक करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू ट्रावल होत शॉर्ट लेगच्या दिशेने कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये टॉट बॉल ची समाप्ती पाहायला मिळते सहा धावा धाव फलकावरती आहेत षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे पाच षटकांचा हा सामना आपण पाहतोय या दोन बलाढ्य संघांमध्ये या दोन नामांकित संघांमध्ये कारण की, की दोन्ही संघांमध्ये स्टार कास्ट आहे यावेळी चांगला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं स्लोवर वन चेंडू फेकला होता एकदा मिळते ती म्हणजे या चेंडूवरती खूप चांगले क्षेत्ररक्षण शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला धावसंख्या एकने पुढे सर्केल सात धावा धावफलका खूप चांगली सुरुवात केलीये मीर इलेव्हन वसार या टीमने या आधीच्या सामन्यामध्ये बलाढ्य नक्ष इलेव्हन घारिवली या टीमला पराभूत केलंय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शांतीरत्न इलेव्हन न काटे संघ खूप चांगला खेळ राहिलाय विशाल आलिमकर जे संघ नायक आहे तेष्ट पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड संघ नायक मास्टर ब्रेन यावेळी चांगला चेंडू सेन्सेबल क्रिकेट आपण पाहतोय फ्लिक करतोय ऑन साइडला सन्मान दिला होता आणि एक डाव कम्प्लिट होती धाव संख्या एक पुढे सर्किल आठ डाव धाव बल्कावरती आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत राजदीप चौधरी त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे त्यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मिळत आहे यावेळी सुर एक फटका आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून फास्ट आहे एकदा कम्प्लीट केली खूप चांगले लॉग आणि तोपर्यंत मिळत आहेत या दोन, दावा। दाव दोन ने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये आपण पाहतोय दहा धावा धावफलकावरती वरती पॉवरप्रेप षटक सुरू आहे आणि पॉवरप्रेपच्या षटकामध्ये सेन्सिबल बॅटिंग यावेळी पाहायला मिळते रोहित पाटील ज्या रोहित पाटीलने या आधीच्या सामन्यामध्ये चौकार षटकरांची आतिषबाजी केली होती आणि सामना जिंकून दिला होता तो म्हणजेच मेर इलेव्हन वसार टीमला तोच रोहित पाटील आपण पाहतोय कारण की या आधीच्या सामन्यामध्ये नक्कीच पाचव्या क्रमांकावरती तो आला होता बॅटिंग करण्यासाठी परंतु या सामन्यामध्ये त्याला प्रमोट केलं जात आहे आणि सलामीला आलाय लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे मेर इलेव्हन वसार या टीमच्या माध्यमातून विकी मात्रे ज्या विकी मात्रेने पहिल्याच सामन्यामध्ये सत्तेचाळीस धावांची विस्फोटक आणि वादली खेळी साकारली होती तोच विकी मात्रे इनला यावी सुरेख फटका परंतु फटका फसलाय शेतरक्षक आहे आणि तेवढाच चांगला झेल टिपलाय आणि पहिला मोठा धक्का बसतोय रोहित पाटील बॅक टू द दिन घरीवली गावची माझी सरपंच आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहर संघटक सन्माननीय दादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्य आहे धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दहा दावा कम बॅक केलाय शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज सूरज मडवीने एक गोल्डन विकेट प्राप्त केली आहे आपल्या टीमसाठी नवीन फलंदाज कमलेश पाटील स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे कमलेश पाटील ची तो येतोय कमलेश पाटील तिसऱ्या क्रमांकावरती या आधीच्या सामन्यामध्ये फाय विकेट हॉल ज्या गोलंदाजने पूर्ण केलं होतं संघाचा अष्टपैलू आहे कमलेश पाटील संघाचा बॅकबोन आहे मीर इलेवन वसार या टीमचा विकी मात्रे आणि कमलेश पाटीलला चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की पाच षटकांचा सामना आहे पंचावन्न ते साठ धावा बनवावे लागतील कारण की त्यांच्या समोर आहे शांतिरत्न इलेव्हन काटे संघ जो एक नामांकित संघ आहे आणि या नामांकित संघामध्ये पाहिलं गेलं तर संपूर्ण स्टार कास्ट आहे आणि गोलंदाजी मार्कोती सज्ज होतोय या दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय अमोल मात्रे मॅन प्रॉम नांदी स्ट्रायकिंगला फलंदाज विकी म्हात्रे चांगला बॅटल आपण पाहतोय अस्तित्वाची लढाई आहे प्रत्येक सामना डू ऑर डाय आहे कारण की इथून जिंकावच लागेल पराभूत झाले तर नक्कीच या स्पर्धेमधील आव्हान देखील संपुष्टात येईल अमोल राईट विकेट स्वीच इट है सुरेख फटका आठवण करून देतो केविन पीटरसनची आणि फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार सो so मच पहिल्या चेंडू वरती षटकाराने स्वागत केलंय विकी मात्रे या फलंदाजाने गोलंदाज अमोल मात्रेच वेलकम टू द ग्राउंड दावसंग्या सहाने पुढे सर्गिल सोळा धावा धाव फलकावरती एक फलंदाज गमावलाय दहा या दावसंगेवरती षटकार टोकलाय विकी मात्रेने मी आधीच उल्लेख केला होता पहिल्या सामन्यामध्ये सत्तेचाळीस धावांची विस्फोटक इनिंग तो खेळला होता तोच विकी मात्रे आपण पाहतोय आहे अमोल मात्रे राईट विकेट यावी सुरेख फटका परंतु क्षेत्रक्षक आहेत मिड ऑफ कोणती चूक होत नाहीये अमोल पाटील ने पकडला हा झेल आणि संपलाय विक्की मात्रेचा खेळ अजून एक धक्का बसतोय तो, तो म्हणजेच मीर इलेवन वसार या टीमला विकी म्हात्रे बॅक टू द फलंदाज राहुल पाटील मॅन फ्रॉम दहिसर टीमचा वेल फिनिशर सिक्सर किंग ज्याला म्हटलं होतं फलंदाजी कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत टीम टीमचे राहुल पाटील आणि कमलेश पाटील वरती जिम्मेदारी असेल जबाबदारी असेल इथून चांगली धावसंख्या सेट करण्याची कारण की सोळा या धावसंख्येवरती दोन फलंदाज गमावलेत वसार टीमने रवी वाहिले साहेबांचा संघ आहे दुसऱ्या बाजूला विनोददादा पाटील यांचा संघ आहे फुल टॉस चेंडू बिगिट करतोय गॅप सिलेक्शन स्किलिंग टेकिंग गॅप चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर दंदनीत खणखणीत जीपीएल चौकार वरती खूप चांगली बॅटिंग पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय फलंदाज राहुल पाटीलच्या बॅट मधून ही ओळख आहे ही खासियत आहे कमी चेंडू मध्ये जास्त धाव बनवण्याची ओळख आहे फलंदाज राहुल पाटील ची ओर द विकेट पुन्हा एकदा फुल टॉस व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये ऑनरावचा फटका गॅप भरपूर मोठी आहे आणि खूप चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे शेवटच्या श्रेणी चेंडूला अडवण्यामध्ये यश येत आहे आणि तोपर्यंत मिळत आहेत या दोन धावा आणि धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल बावीस धावा धावफलकावरती दोन बाद बावीस अशी धावसंख्या पाहायला मिळते प्रत्येक षटकामागे खूप चांगली धावसंख्या मेंटेन केली जाते मिर इलेव्हन वसार या टीमच्या माध्यमातून परंतु आघाडीचे सलामीचे दोन फलंदाज गमावलेले आहेत मिर इलेव्हन वसार या टीमने राहुल पाटील आणि कमलेश पाटील ही जोडी पाहायला मिळते राईटी कॉम्बिनेशन आहे वसार टीमच्या माध्यमातून चांगला चेंडू इन स्विंगिंग यॉर्कर आणि फलंदाज बाद बिग विकेट डाऊन राहुल पाटील ची खेळी संपुष्टात अजून एक धक्का बसतोय मीर इलेवन वसार या टीम ला थँक्यू थँक्यू सो मच अप्रतिम संगीत आपण पाहतो सातत्याने डी जे मास्टर चंदू फुटाणेच्या माध्यमातून सादर केलं जात आहे आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय विनोददादा पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या नावाचं गुणगान गाणारं हे गीत सादर केलं आहे क्रिकेट विथ म्युझिक हे आपण पाहतोय जेव्हापासून आय पी एल आलं आणि त्या तेव्हापासून जर पाहिलं गेलं तर नक्कीच क्रिकेटला देखील ग्लॅमर आलेला आहे आणि तेच ग्लॅमर आपण पाहतोय जी पी एलच्या माध्यमातून ग्रामीण प्रीमियर लीग थरार आपण अनुभवतोय या मैदानावरती दुर्वेश मडवी येतोय फलंदाजी करण्यासाठी न्यू बॅट्समन दुर्वेश मडवी आणि कमलेश पाटील जोडी तीन फलंदाज गमावलेत मीर इलेव्हन वसार या टीम ने गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय अमोल मात्रे या षटकामध्ये आपल्या टीम साठी नक्कीच दोन विकेट त्यांनी मिळवलेले आहेत बावीस धावा धाव फलकावरती एक चांगलं कॉन्टेस्ट या दोन संघांमध्ये पाहायला मिळत आहे अमोल पुणे कस ज्योत आहे फुलटॉच चेंडू बिगिट करतोय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेशी बाहेर चुकीला माफी नाहीये षटकार थँक्यू सो मच दोन षटकांच्या समाप्तीनंतर चौदा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने अठ्ठावीस धावधाव फलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये मिर इलेव्हन वसार या टीमची एक दमदार सुरुवात केली आहे पॉवरच्या षटकांमध्ये जी सुरुवात अपेक्षित होती संगणायक समीर पाटीलला ती सुरुवात करून दिली आहे या फलंदाजांनी आणि पहिल्या दोन षटकांमध्ये तब्बल अठ्ठावीस धाव बनवल्यात अजूनही तीन षटकांचा खेळ शिल्लक आहे पाच षटकांचा सा सामना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज सेकंड स्पेलमध्ये सूरज मडवी ज्या सूरज मडवीने पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये दहा धावा खर्च केल्या होत्या एक सफलता प्राप्त केली होती त्याच सूरज मडवीवरती विश्वास दाखवतोय संघनायक विशाल आलिमकर आणि या तिसऱ्या षटकामध्ये पाचरण करतोय गोलंदाजीसाठी मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग ट्वेंटी, ट्वेंटी ट्वेंटी वन यावेळी स्वीच इट करण्याचा प्रयत्न फलंदाज बीट झालेत कीपर देखील बीट झालेत परंतु खूप चांगले क्षेत्ररक्षण एक धाव तर कम्प्लीट आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न असेल आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि बाईशच्या स्वरूपात या तीन धावा येत आहेत अवांतरच्या स्वरूपात या तीन धावा येत आहेत जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र मिळत आहेत या तीन धावा आणि धावसंख्या तीनने पुढे सरकेल थर्टी वन एकतीस धावा धावपलकावरती खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि एक दिवस नक्कीच मला देखील समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल विनोददादा पाटील काशीनाथदादा पाटील अनंतदादा पाटील आणि संपूर्ण शांतीरत्न फ्रेंड्स ग्रुपचं मी देखील विशेष आभार व्यक्त करतोय दुर्वेश मडवी स्ट्रायकिंगला फलंदाज आहे हिटमा एरिया नावाची सुपरजीत संपूर्ण या ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये आणि तीच शैली आहे बॅटिंग करण्याचे तीच ऍक्शन आहे दुर्वेश मडवीची यावी सुरेख फटका आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर लाँग लाँग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क बिग 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 षटकार चे दोन षटका ठोकलेत दुर्वेश मडवीने बॅक टू बॅक दोन षटका लागले दुवेश मडवीच्या बॅटमधून अर्जुन एक चांगला स्ट्रोक हेलिकॉप्टर उडवला गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण अन तोपर्यंत मिल्ट या दोन धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या दोन ने पुढे सरकते 39 धावा धावफलकावरती फ्लॅंग स्टार्ट केलाय स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे मीर 11 वसार या टीमला दुर्वेश मडवी आणि कमलेश पाटीलने चांगला चेंडू सुरे गोलंदाजी स्विंग अनामेस डॉट बॉल ची समाप्ती पाहायला मिळते निर्धाव चेंडू धावसंख्या स्थगित आहे एकोणचाळीस जावा कम बॅक करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज सूरज मडवी मॅन नागाव चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते बॅक टू बॅक दोन चेंडू या वीसचा निर्धाव चेंडू फेकतोय खूप चांगली गोलंदाजी सूरज मडवी करतोय कारण की षटका टोकला होता तो म्हणजेच फलंदाज दुर्वेश मडवीने आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर सातत्याने डॉट बॉल तो हाताळतोय हेच करावं लागेल या सुरेख फटका आपण पाहतोय स्क्वेअर कट करतोय एकदा कम्प्लीट केली आहे क्षेत्रक्षक आहे डीप पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूवरती येतील उचलतील तोपर्यंत आहेत दोन धावपर्यंत एक रन शॉट आहे त्यामुळे एकच धाव मिळते मीर इलेव्हन वसार या टीम ला आणि धावसंख्या एक ने पुढे सरकेल चाळीस धाव धावपलकावरती तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावपलकावरती तेरा पूर्णांक तेहतीसच्या सरासरीने चाळीस धाव बनवल्यात मीर इलेव्हन वसार या टीमने डी जे थँक यू थँक यू सो मच प्रतिम संगीत आपण पाहतोय डी जे माध्यमातून डी जे मास्टर चंद्रकांत फुटाणे सुमधुर संगीत सातत्याने ते सकाळपासून सादर करतात त्यांचा देखील विशेष आभार तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावलकावरती पाहायला मिळते चाळीस धावा अजूनही बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील हे चौथं षटक घेऊन गोलंदाज अमोल पाटील मॅन फ्रॉम सोनारपाडा स्ट्राईकिंगला फलंदाज स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जात कमलेश पाटील त्याला साथ देतोय दुर्वेश मडवी यंग जनरेशन आहे युवा पिढी आहे अमोल यावीस मी स्टामिंग आहे व्यवस्थित बॅटवरती येत नाही आणि चेंडू पट द झोन मध्ये आणि तोपर्यंत मिळतात या दोन धावा चित्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने या दोन धावा पूर्ण होत आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट कमलेश पाटील आणि दुर्वेश मडवी मध्ये दौसंघ्या दो दोन्ही पुढे सारखे बेचाळीस धावा धावफलकावरती आहेत जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल अंश इलेव्हन दातीवली या टीम समोर या पुढीलच्या सामनेमध्ये अस्तित्वाची लढाई आपण पाहतोय दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण की जो संघ जिंकेल तो संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आपण पूल करतो एकदा तर कम्प्लीट केली खराब क्षेत्राक्षण जणू काय या फटक्याचे चटकी लागले आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सी सीमार बाहेर जीपीएल चौकारे चारने पुढे सरकेल आपण पाहू सेहेचाळीस धावा धावपलकावरती तीन फलंदाज खूप लवकर गमावले होते त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप कमलेश पाटील आणि दुर्वेश मडवी मडवीमध्ये गतीमध्ये परिवर्तन खूप लवकर लेन पिकअप केली आहे आणि चेंडू जातो आहे ऑन सीमारेषेच्या बाहेर वडवली गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय ग्रामीण प्रीमियर लीगच हे भव्य दिव्य आयोजन मानाची सन्मानाची आणि लाख मोलाच आयोजन आपण पाहतोय चांगला चेंडू कम बॅक करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर खेळतात एकदा कम्प्लीट कंप्लीट शेतरक्षक येत आहेत लाँग ऑन वरून चेंडूला उचलतील फेकतील तो पर्यंत मिळत आहेत या दोन धावा धावसंख्या दोन पुढे सरकेल चोपन्न धावा धाव फलकावरती सेन्सिबल क्रिकेट षटकारानंतर दोन धावा आलेत कारण की त्यांना देखील माहिती आहे प्रत्येक सामना चौकार षटकार मारून जिंकू शकत नाहीत कारण की क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल आणि सिंगल डबल ला देखील जास्त जास्त प्राधान्य दिलं जात आहे मीर इलेव्हन वसार या टीमच्या माध्यमातून स्ट्राईक इन फलंदाज कमलेश यावी चांगला चेंडू शफल झाले फलंदाज बॅट्समन बीट कीपर बीट शॉर्ट फाईन लेग चा बीट आणि चेंडू जातो आहे लॉंग स्टॉप सी इमारेशे बाहेर चौकार पाईकच्या स्वरूपात आज चौकार आलाय अवांतरच्या स्वरूपात चार धावा मिळत आहेत धावसंख्या चारने पुढे सरकते तब्बल अठ्ठावन्न धावा धावफलकावरती एका मोठ्या धावसंख्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल मीर इलेव्हन वसार टीमला टॉस गमावला होता आणि प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय एक दमदार सुरुवात केली आहे मीर इलेव्हन वसार या टीमने शांतिरत्न इलेव्हन काटे या टीमच्या अगेन्स्ट गतीमध्ये परिवर्तन मिस्टर अमिक स्ट्रोक आहे एकच धाव मिळते चेंडूवरती चेंडू आणि धाव संख्या एक ने पुढे सरकेल एकोणसाठ धावा धाव फलकावरती चार षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर तीन, तीन बाद एकोणसाठ धावा मिहिर इलेव्हन वसार या टीमची शहराचे

आणि फॅन्टसी ॲप आप देखील आपण पाहतोय अजय पाटील यांची संकल्पना काल या ॲपचं आपण अनावरण केलं सन्माननीय काशीनाथ दादा पाटील यांचे शुभ हस्ते माय इलेव्हन स्टार डॉट कॉम नक्कीच गुगलवरती आपण सर्च करायचं आहे आणि ज्याप्रमाणे ड्रीम इलेवन आहे त्याचप्रमाणे हे ॲप आहे माय इलेवन स्टार्स डॉट इन हे तुम्हाला सर्च करायचं आहे आणि नक्कीच ग्रामीण प्रीमियर लीग ची संपूर्ण डिटेल त्याच्यावर देईल आणि त्यानंतर आपल्याला संघ देखील बनवायचा आहे यावेळी सुरेख फटका पाहायला मिळतो परंतु शेतरक्षक आहेत आणि सोपा झेल ड्रॉप करतोय कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि झिंक हा क्रिकेटचा खेळ परंतु धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद कमलेश पाटील बॅक टू द दिन सोळा धावांची एक उपयुक्ती खेळी केली आपल्या टीम साथी, कमलेश पाटीलने ने न्यू बॅट्समन येतोय हर्षद पाटील दुर्वेश मडवी आणि हर्षद पाटील ही जोडी पाळा मिळते सांघिक यश मिळतंय या चेंडू वरती शांतीरत्न काटे टीम लागोलंदा सूरज दुतकार यावेळी चांगला चेंडू आहे लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा शहरा वाईटचा येतोय अवंतर दहा मिनिट या चेंडूवरती धावसंख्या एक पुढे सरकते ते सिक्स्टी वन एकसष्ट धावधाव पलकावरती आहेत धावसंख्येचा डोंगर उभं केलंय या मैदानावरती मिर इलेव्हन वसार या टीम ने कारण की गोलंदाजी ही खूप चांगली आहे वसार क्लीन बोल्ट उद्वस्त दांडी गुल यू मिस आय डेफिनेटली फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय दुर्वेश मडवी बॅक टू द Ash. नवीन फलंदाज संदीप फुटाने सँडी या नावाने षकामध्ये मॅन ऑफ द सिरीज हे पुरस्कार त्याने पटकावलं होतं या दरम्यान सन्मानिय दादा पाटील साहेबांचं आगमन झालेला आहे आणि त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये दवसंख्य आहे दव्वलकावरती एकसष्ट दावा साहेबांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे शांतीरत्न इलेव्हन काठी विपक्ष मिहीर इलेव्हन वसार या दोन टीम मध्ये शेवटचा अंतिम षटक सुरू आहे ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो वरच षटक म्हटलं तर ते षटक सुरू आहे यावी सुरेख फटका पाळ मिळतोय बिगीट आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग सी बाहेर आकाशाला गवस निघालणारा गगन चुंबी गगन बेदी आउट ऑफ पार्क जीपीएल षटकारी सेवन सदुसष्ट दहा वलकावरती मी आधीच म्हटलं होतं इनफॉर्म फलंदाज आहे सँडीच्या च्या बॅट मधून सूरज अजून एक चांगला स्ट्रोक बॅक टू बॅक दुसरा षटकारालाय फलंदाज संदीप फुटाणेच्या बॅटमधून संदीप फुटाणे ऑन फायर त्र्याहत्तर धावादा फलकावरती ही खासियत आहे बॅट्समन सँडीची बॅक टू बॅक दोन षटकार ठोकलेत या सामन्यामध्ये संदीप फुटाणेने आक्रमण 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 आपण पाहतोय गोलंदाज सूरज दुतकरच्या गोलंदाजीवरती लेफ्ट ओर विकेट चांगला चेंडू कम बॅक करतोय स्विंग अनिस गुडलेन बाउन्स होतोय टेक चेंडू आणि सरळ जाऊन किरण मात्रेच्या हातामध्ये विसवतोय यष्टच्या पाठीमागे आपण बहुष्य काल यष्टरक्षक आहेत किरण मात्रे टॉट बॉलची समाप्ती शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे इन फलंदाज सँडी अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे ऑनला क्षेत्रक्षक आहेत अमोल पाटील एक तर कम्प्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय सँडीने सांगितलंय या स्पर्धेमध्ये दे। विकेटला देखील भरपूर महत्व आहे परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या पाच षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती आणि पंच्याहत्तर धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजेच मीर 11 वसार या टीमने शांतीरत्न इलेव्हन काटे या संघासमोर तर व्यासपीठावरती एक विशेष सन्मान केला जाईल सन्माननीय राम माली साहेबांना मी विनंती करतो की आपण यापुढे आपले शुभ हस्ते कुटे साहेब इथे उपस्थित आहेत एपीआय तळोजा पोलीस स्टेशन सन्माननीय कुटेसाहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे नक्कीच साहेबांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय आपल्या अमूल्य वेल दिला या स्पर्धेसाठी तळोजा पोलीस स्टेशनचे ए पी आय सन्माननीय आदरणीय कुटेसाहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय कारण की आपल्या भारताची परंपरा आहे आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवभव प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत करणं ही आपल्या भारताची संस्कृती आहे आणि ती संस्कृती जोपासली जाते शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मान्यवरांची मांदी आळी या सामन्याचा सा आनंद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या दुपारच्या सत्रामध्ये आणि मान्यवरांच्या माहितीसाठी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे आजच्या दिवसातील हा पाचवा सामना शांतिरत्न इलेव्हन काटेई विपक्ष मिहीर इलेवन वसार या दोन टीममध्ये पहिल्या पाच षटकांमध्ये पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौऱ्याहत्तर धाव बनवलेले आहेत मिहीर इलेव्हन वसार या टीमने आणि पंच्याहत्तर धावांचं लक्ष ठेवलेलं आहे पंधरा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने प्रतिषटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी शांतिरत्न इलेव्हन काटई या टीमला आणि पंच्याहत्तर धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं या वर्णन ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय माझी साथी समालोचक व्हॉइस ऑफ कर्जत समीर सोमनेसरांना मांडण्यावर उपस्थित आहे आदरणीय नंदू चौधरी साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत मी अनंतादा पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ अस्थ्यापंट्यांचा शुभ सन्मान करायचे आदरणीय नंदू चौधरी साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत मी विनंती करेल विनोद दादांना की आपल्या शुभ त्यांचा शुभ सन्मान करायचे आदरणीय नंदू शेठ चौधरी साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत मी विनंती करतोय विनोददादा पाटील यांना की आपल्या शुभ असते आपण त्यांचा या व्यासपीठावरती ग्रामीण प्रीमियर लीग दोन हजार मध्ये या पर्व दुसऱ्यामध्ये शुभ सन्मान करायचे सहर्ष स्वागत साहेब आपलं या व्यासपीठावर डावाला इथे सुरुवात झाली सन्मानित करण्यात येते आदरणीय नंदूशेठ चौधरी साहेबांना तदनंतर मी विनंती करेल या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय योगेशजी पाटील साहेब जे नक्ष इलेव्हन घारिवली टीमचे संघ मालक देखील आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर संघटक म्हणून देखील ते कामगिरी पार पाडतायत आदरणीय योगजी पाटील साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती थी करण्यात येईल मी विनोद दादांना पुनश एकदा विनंती करेल की आपल्या आप शुभ असते आपण आदरणीय योगेजी पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे सर्ष स्वागत साहेब आपलं देखील ग्रामीण प्रीमियर लीग दोन हजार एकवीसमध्ये स्लोवर वन परफेक्ट पिक हा षटकार व्यासपीठावरती सन्मान होत असताना टीमचे संघ मालक आहेत माजी सरपंच देखील आहेत आणि महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे शहर संघटक देखील म्हणून ते कामगिरी बजावत आहेत ते आदरणीय जी पाटील साहेब यांचा व्यासपीठावरती सन्मान करण्यात येतोय आदरणीय विनोद दादा पाटील यांच्या शुभास धन्यवाद पाहुण्यांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत वेलकम बॅक सर्व क्रिकेटर सिकांचं देखील स्वागत मॅच चालू आहे शांतिरत्न इलेव्हन काटेही टीमला ला धावा करायचे आहेत प्रत्येक षटकामागं पंधरा कोटायचे आणि करायचे पंच्याहत्तर धावा सुरुवातीला सूरज आणि अमोलाला लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन गोलंदाजीसाठी आलाय कमलेश पाटील पहिल्या चेंडूवरती एक धाव दुसऱ्या चेंडूवरती आलाय तो षटकार ग्रामीण प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा हे दुसरं पर्व आहे आजचा हा दुसरा दिवस आहे चार संघ खेळत आहेत ही फार महत्वाची मॅच आहे जो संघ जिंकेल तो पुढच्या मॅच मध्ये अंश इलेव्हन दातिवली संघाच्या विरोधात खेळेल कमलेश सज्ज बागपूटला जाऊन कट करायचा होता हा चेंडू वेगवान टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये लेफ्ट आर्म ओर द विकेटने गोलंदाजी करत असताना कमलेश पाडील रायटी बॅट्समन साठी चेंडू बाहेरच्या दिशेने काढतोय बाहेर खूप चांगली गोलंदाजी कमलेश कडून कमबॅक केलंय षटकारानंतरच एक कमबॅक आहे धाबा करायचे सेज दाऊन पंच्याहत्तर पन, शांतिरत्न इलेव्हन काटाई टीमला मिहीर इलेव्हन वसार संघाच्या विरोधात खोदून काढायचा होता चेंडू बॅटची एज घेतले परंतु सेफ लँडिंग कमलेश तयार होता कॅच घेण्यासाठी परंतु त्याला असं वाटलं बॅकवर्ड लेगचा जो क्षेत्रक्षेक कदाचित तो पोहोचेल परंतु तो, तो पोहोचू शकला नाही एक धाव धाव संख्या आठ अतिशय महत्वाची मॅच कारण मागच्या मॅच पासून नॉकआउट राऊंड चालू झालेत एक एक संघ इलिमिनेट होत चालला आहे सुपर थ्रीमध्ये पोचायचं असेल तर इथून आजच्या ज्या दिवसातील जे संघ खेळत आहेत सध्या तीन संघ मैदानावरती तग धरून येत असं मी म्हणेल शांतिरत्न इलेव्हन काटेई मिहेर इलेव्हन वसार आणि पुढच्या सामन्यामध्ये पोहोचलाय तो अंश इलेव्हन दातिवली हाफ ट्रॅकर बॉल हुक करायचं होतं लेन खूप चांगली आहे कमलेश पाटील डेथला हिट करतो आहे खेळपट्टीचा फायदा उचलतोय त्याला माहितीये या खेळपट्टीचा बराचसा अनुभव आहे लेदरच्या मॅचेस देखील तो मैदानावरती खेळत असतो आणि त्याचा पुरेपूर अनुभवाचा फायदा घेत असताना कमलेश पाटील उंची कामगिरी मोठी आहे ती कमलेशची बॉल बॅटचा स्विंग जोरदार परंतु लाईन पासून दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता तो सूरज दूतकरचा पहिलं षटक इथे समाप्त झालंय पहिल्या षटकाच्या अंती पंचाहत्तरचा पाठला करत असताना शांतीरत्न इलेव्हन काटई टीम जाऊन पोहोचले आठ या धावसंख्येवर शांतिरत्न शांतीरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा ग्रामीण प्रीमियर लीग दोन हजार एकवीस पर्व दुसरं आहे नावात खूप आहे ना शांतिरत्न आणि संपूर्ण व्यासपीठ आपण पाहिलं त्याचबरोबर टेंट आपण पाहिले प्रेक्षकगृह जे आपण पाहतोय की खेळाडूंसाठी म्हणा प्रेक्षकांसाठी त्याचा एक कलर कोड आहे आणि स्पर्धेचा संपूर्ण आपण कलर कोड पाहिला तर वाईट आहे शुभ्र अगदी पांढरा शुभ्र रंग आणि पांढरा शुभ्र रंग आपल्याला नेहमी शांतीचं प्रतीक सांगत असतो शांतीचं रंग म्हणून शुभ्र रंगाकडं पाहिलं जातं आणि हे शांतीचं प्रतीक घेऊन शांतीरत्न फ्रेंड्स ग्रुपनं आयोजित केलेली ही स्पर्धा अचूक एकदम छोट्या छोट्या गोष्टींवरती नजर ठेवून हे आयोजन केलेलं आहे या विभागातील ग्रामीण विभागातील खेळाडूंना प्राधान्य देण्याचं काम केलं आहे गतवर्षी देखील ही स्पर्धा संपन्न झाली या वर्षी देखील ही स्पर्धा संपन्न होते अनोखी पारितोषिक आहेत माय इलेव्हन स्टार एक नवीन वेबसाईट म्हणजे फॅन्टॅसी लीग तुमच्यासाठी घेऊन आले म्हणजे प्रेक्षक वर्ग जे ज्यांना अनुभव आहे ते देखील या स्पर्धेमध्ये इन्वॉल्व्ह झालेत एक वेगळा फटका ॲग्रिकल्चर शॉट स्विपचा हा फटका आपण पाहिला ऑफ साईडच्या बाहेर अगदी बाहेरचा चेंडू स्विप करून घेतला तो फाईन लेगला पर कटचा चांगला फटका बॉल चाललाय स्वीपर कवर रिजियन मध्ये वन सीमा सीमारे पार चौकार संधी त्याच्याकडे होती परंतु हातामध्ये चेंडू थांबलाच नाही दोन धावा इथे दोन्ही बॅट्समन कम्प्लीट करतायत धरमच्या या षटकामध्ये धाबा आल्यात तीनही चेंडूंवरती एकूण धावा आपण पाहिल्या तर धाबा आल्यात आठ एक चौकार देखील आलाय कमलेच्या षटकामध्ये आठ धावा बिनबाद शांतिरत्न काटही टीम खेळत असताना सोळा धाव संख्या पंच्याहत्तरचा ते पाठलाग करतायत पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे स्विच इट साडी रेडी होता बॅट्समन अमोल फाज धरमने पाहिलं लेंथ आणि लाईन चेंज केले अवघी एकदा पंच्याहत्तरचा पाठलाग करायचे आक्रमण करावंच लागेल शांतिरत्न इलेव्हन काटई टीमला मिहेर 11 वसार टीम कडून फलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकापासून आक्रमण होतं पहिल्या षटकात दहा दुसऱ्या षटकात अठरा त्यानंतर बारा एकोणीस आणि अंतिम षटक पंधरा दहा संख्येचं पहिल्या षटकापासून मिहीर इलेव्हन वसार टीमने आक्रमण केलं आणि जोरावर त्यांनी धावा कुठल्या तब्बल चौऱ्याहत्तर आणि टार्गेट ठेवलं पंच्याहत्तर धावा संख्येचं भलं मोठं आव्हान आहे परंतु ते आव्हान पेलायचं असेल तर मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे स्विचिटचा फटका दर्जेदार बॉल सीमारेषा पार सूरज दुतकरचा स्विचिटचा खुल्या दिमागात खुल्या मनाने अतिशय कोणताही दबाव न घेता फटकेबाजी चालू आहे मैदानावर सूरज दुतकर कडून त्याला माहितीये मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे पंच्याहत्तर धावांचा पाठलाग करायची आहे तर या पॉवर प्लेचा फायदा उचलणं खूप गरजेचं आहे कव्हरच्या दिशेने आला स्विचिटचा षटकार सहा धावा जोडल्या गेल्या धाव संख्येमध्ये स्कोर कार्ड तेवीस ट्वेंटी थ्री पंचाहत्तरचा पाठलाग सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस धरम आलिमकर करतोय गोलंदाजी पुनश्च तोच प्रयत्न होता यावेळी मात्र मोडीत काढलाय धरम अलीम करणे दोन षटकं समाप्त झालीत चा पाठलाग करत असताना दाबसंख्या जाऊन पोहोचली तेवीस वर व्यासपीठावरती मांडण्यावर उपस्थित आहेत निळजे गावचे माजी सरपंच आदरणीय निवृत्ती पाटील साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत मी विनंती करतोय आदरणीय संतोषजी बेडेकर यांना की आपल्या शुभ असते माझी सरपंच निळजे गावचे निवृत्ती पाटील साहेब या व्यासपीठावरती आहेत त्यांचा पण शुभ सन्मान करायचा आहे संतोषजी बेडेकर साहेबांच्या शुभास ते आज शुभ सन्मान होतोय व्यासपीठावर बर... निवृत्ती पाटील साहेब माजी सरपंच निळजे गाव व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय हरिताजी पाटील साहेब गावचे यांचाही शुभ सन्मान व्यासपीठावरती करण्यात येईल मी संतोषजी बेडेकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ शुभ असते हा सन्मान करावा निडजे गावचे आदरणीय हरिदासजी पाटील साहेब यांचाही शुभ सन्मान व्यासपीठावरती करण्यात येईल शांती रत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीगचं हे पर्व दुसरं आहे आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील ही चौथी मॅच महत्वाची मॅच डू ऑर डाय जिंको या मरोची मॅच आहे दोन्ही संघांसाठी जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास इथे थांबेल आणि जो संघ जिंकेल त्यासाठी आणखी एक संधी मात्र उपलब्ध होईल तेवीस धावा झाल्यात उर्वरित अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि आता धाबा करायचे बावन्न अठरा चेंडू बावन्न धाव संख्येची गरज शांती रत्न काटाई टीम ला तुटावं लागेल गोलंदाजांवरती चांगला फटका टॅप केलंय चेंडूला क्रिकेटमध्ये विश्लेषक नेहमी म्हणत असतात व्हर्टिकल बॅट शॉट हॉरिझॉन्टल बॅट शॉट ऍग्रिकल्चर शॉट परंतु आजकाल टेनिस रॅकेट जसं खेळलं जातं ना त्या पद्धतीने बॅट फिरते किंवा बेसबॉल हिट देखील आपण पाहतो कारण बॅटचा जो सुधारित दर्जा त्याच्यामध्ये बॅटचं जे वजन कमी झालंय ना त्यामुळे या फलंदाजांना हवी तशी ते बॅट फिरवतात एक धाव जुडली गेले एकूण संख्या चोवीस ट्वेंटी फोर चा पाटला कमलेश पाडील आपल्या सेकंड ओव्हरमध्ये महत्वाचं षटक राहणार आहे कमलेशचं त्याचा इरादा एकच असेल की पंच्याहत्तर धावसंख्येचं टार्गेट आहे ना कमी धावसंख्येचं षटक मला टाकायचे पहिले षटक त्यांनी देखील आठ होता हाफ टाकलं होत करायचा होता क्षेत्रक्षक धावतोय जवळ प्रयत्न झाले संदीप कडून परंतु शेवटच्या क्षणी कॅच सुटली दोन धावा इथे दूरवरती होता क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले केले संदीप फुटाण यांनी परंतु कॅच ड्रॉप दोन धावा जोडल्या गेल्या एकूण धाव संख्या सव्वीस ट्वेंटी सिक्स खूप चांगली गोलंदाजी करत असताना कमलेश डेथ ला हिट करतोय या खेळपट्टीवरती जो बाउन्स आहे त्या बाउन्सचा उपयुक्त वापर करत असताना कमलेश पाटील स्लोवर परफेक्ट वन पिक केलाय फुल टॉस क्षेत्रक्षक वेल जज कॅच सीमारेषा जवळ सूरज दुतकरच्या इनिंगचा परफेक्ट पिक केलं होतं सूरज दुतकरने परंतु एलिव्हेशन मिळालं नाही फटक्याला स्लोवर हो फुल फुलटॉस करून घेतला बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला एलिव्हेशन जे फटक्याला हवं होतं ते मात्र मिळालं नाही आणि मिडविकेटला कॅच देऊन फसला तो सूरज दुतकर मोठी विकेट मिळाले कमलेशला काय गोलंदाजी केली आहे मागच्याही मॅचमध्ये अतुल पाटीलनं फर्स्ट इनिंगमध्ये फाईव्ह विकेट हॉल घेतला त्यानंतर कमलेशने फाईव्ह विकेट हॉल घेतलं हा वेगवान चेंडू पुलचा फटका मिस टाइम स्ट्रोक मिडविकेट लाक्षेत रक्षक जज करतोय कॅच कंप्लीट आणखी एक विकेट गेले शांतिरत्न इलेव्हन काटे टीमची फून गोलंदाजी कमलेश पाटील कडून खेळपट्टीच्या बाउन्स इतका चांगला वापर आणि या क्रीडांगणाचा अनुभव आहे कमलेश कडे चेंडू बराच काळ हवेत होता क्षेत्ररक्षक फार दूर होता विकी अगदी कॉमेंटरी बॉक्स समोर वाईल्ड लाँग ऑफच्या दिशेने अवघी एक धाव शांती रत्न इलेवन काटे टीमला पहिल्या सामन्यामध्ये जशी बॅटिंग केली होती प्रल्हाद त्या बॅटिंगची आता अपेक्षा असेल कारण धावांचा डोंगर देखील तितकाच मोठा आहे एकूण धावसंख्या सत्तावीस ट्वेंटी सेवन टार्गेट पंच्याहत्तर धावसंख्येचं करायचे कमलेत हे षटक दुसरं षटक आहे या सत्रातील वन कार्पेटच्या सायन चेंडू आला आहे अगदी स्क्रीनच्या समोर विकी फिल्डिंग करतोय चांगलं क्षेत्रक्षण फर्स्ट मॅच झाली होती आजच्या दिवसाची शांती रत्न इलेव्हन काटे विरोधात मिहीर इलेव्हन वसार आणि तो सामना जिंकला होता मिहीर इलेव्हन वसाड टीमला पराभूत केलं होतं शांतिरत्न इलेव्हन काटेई टीमने परंतु सध्या परिस्थिती वेगळी आहे तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर काढे अठ्ठावीस आणि आता उर्वरित बारा चेंडूंमध्ये धावा करायचे त्या सत्तेचाळीस सत्तेचाळीस धावा करायचे आहेत जेव्हा जेव्हा या विभागामध्ये कारण शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग एक सुंदर असं आयोजन आपण पाहतोय ग्रामीण भागातील खेळाडूंना एक खुलं व्यासपीठ एक वेगळी संधी देण्याचं काम केलंय आदरणीय कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष विनोददादा पाटील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत नेहमी मी उल्लेख करत असतो की अनेक खेळाडू येतात मगाशी आपण स्विचिटचा फटका पाहिला गोलंदाज डेथचा म्हणजे अगदी इति डे हिटिंग करतायत बाउन्सरचा वापर करतायत अनेक खेळाडू येतात अनेक खेळाडू घडले जातात नवीन फटके येतात नवीन गोलंदाज येतात नवीन क्षेत्ररक्षक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कॅचेस घेतात सीमालगत चांगली कामगिरी करत असतात परंतु खेळ म्हटल्यानंतर खेळाचा आदर खेळाची शिस्त आणि खेळामध्ये असलेली सद्भावना जपून ठेवण्याचं काम आदरणीय विनोददादांनी जरूर केलेलं आहे या विभागामध्ये म्हणून खेळाचा दर्जा उंचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि विशेष करून या विभागामध्ये जेव्हा जेव्हा येतो तेव्हा खेळाविषयी असलेला आदर खेळामध्ये असलेली शिस्त आणि खेळाविषयी असलेली सद्भावना मी नेहमीच पाहतो आणि याचं मागचं श्रेय जातं त्या आदरणीय विनोददादा पाटील यांना तीन ओरचा खेळ समाप्त झालाय तीन ओरच्या समाप्तीनंतर धावा संख्या अठ्ठावीस सत्तेचाळीस धावा करायचेत आहेत बारा चेंडू शिल्लक आहेत डोंगर तर खूप मोठ आहे परंतु ते पोखरायला सुरुवात करायला हवी या दोन्ही फलंदाजांनी फटका दमदार आहे पाहुया कितपत गेलाय जितका उंच गेलाय त्या अगदी शेवटच्या क्षणी मात्र चेंडू अडवलाय सीमालगत आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा इथे उचललाय क्षेत्र हर्षद त्या ठिकाणी होता पा उंचीचा किती फायदा आहे दोन धाबा इथे जोडल्या जाणार उर्वरित चेंडू शिल्लक असतील अकरा धाबा करायचे आता पंचेचाळीस अकरा चेंडू शिल्लक धाबा करायचे पंचेचाळीस फोर्टी फाय रन्स रिक्वायर्ड स्लोवर वन ऑन साइड ला फटका खेचायचा होता किरण मात्रेला फटका फसलाय निर्धाव चेंडू ची सांगत जेवढे निर्धाव चेंडू येणार तेवढं टेन्शन वाढेल बॅट्समनचं धावा थांबून चालणार नाही निर्धाव चिंडू येऊन चालणार नाही शांती रत्नाईन काटाई टीम साडी दहा चेंडू शिल्लक धावा करायचे त्या पंचेचाळीस प्रत्येक चेंडू मागे आता चौकार येणं खूप गरजेचं आहे षटकार चौकार षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल ती किरण ला आणि त्याच्या साथीनं असलेल्या प्रल्हादला ला, ला। पुनश तोच प्रयत्न होता जी लाईन पकडले जी लाईन पकडले या गोलंदाजाने पंच सांगतायत की थर्ड अंपायर कडे हा डिसिजन असेल रन रनआउट झालाय की नाही फैया शेख अंपायरच्या भूमिकेत असतील खूप चांगली संकल्पना घेऊन शांतीरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही ग्रामीण प्रीमियर लीग ग्रामीण भागातील खेळाडू जेव्हा आपल्या संघाकडून खेळत असतात थोडासा दबाव असतो कामगिरीचा खेळत असताना कारण आपला संघ जिंकण्याची भावना त्यांच्या मनामध्ये नेहमी असते आपलं गाव जिंकलं पाहिजे त्यासाठी ते, ते आतोनात प्रयत्न करत असतात आणि तो कधी कधी दबाव त्यांच्याकडून झेलला जात नाही तर अशा खेळाडूंना दबापासून थोडं वेगळी संधी देण्याचं काम कोणी केलं असेल तर या ग्रामीण प्रीमियर लीग जरूर केलंय बॅट्समन नॉट डाऊट एक धाव जोडली जाणार धावा संख्या एकतीस थर्टी वन आता दावा करायचे चव्वेचाळीस बाईकच्या स्वरूपात आलेली एक धाव प्रल्हाद कडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत परंतु गोलंदाज तितकाच आहे सुयोग चांगली गोलंदाजी करतोय या संपूर्ण चारही षट्ट आपण पाहिली ना जी लेंथ पकडली आहे ले। कोणताही चेंडू स्लॉटमध्ये नाहीये फलंदाजांच्या ओरपीत जी बॉलिंग आपण नेहमी म्हणत असतो ती अजिबात नाहीये लेंथलाच गोलंदाजी केले डेथला हिट करणारी गोलंदाजी केले बाउन्सरचा चांगला वापर केला या गोलंदाजांनी पुन्हा शतोच प्रयत्न बॅटची कडा जरूर घेतले चेंडू आता थांबणार नाही एल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मिळतील त्या चार दाबा चार धावा एकूण स्कोर कार्ड पस्तीस थर्टी फाईव्ह आणखी चाळीस धाव संख्येची गरज आहे प्रल्हाद कडून अपेक्षा प्रयत्न करतोय प्रल्हाद परंतु मोठे फटके येत नाहीयेत अवघी एक धाव चार षटकांचा खेळ समाप्त झालाय चार षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या छत्तीस शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग व्यासपीठावरती आदरणीय विनोद दादा कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा जो दर्जा वाढला आहे त्या दर्जा वाढवण्याचं काम दादांनी केलं आहे आणि त्याचबरोबर बाबांचा जो समाजकार्याचा वसा आहे तो ही वसा अविरत पुढे अविरतपणे पुढे चालवण्याचं चा काम कोण करतायत ते आदरणीय विनोददादा पाटील आणि आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे या विभागाचं भलं मोठं नेतृत्व दमदार आमदार आदरणीय राजू शेठ पाटील आणि हे संपूर्ण ग्रुप फोटो सेशन होते आठवणी जपल्या जाणार ग्रामीण प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाच्या या आठवणी आहेत हे फोटोज आयुष्यभर लक्षात राहतील ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये सर्वजण एकत्र आले होते आणि हे फार क्वचित असतात आता प्रत्येक आपापल्या कामामध्ये बिझी असतो विविध कार्यामध्ये बिझी असतो मग हे सगळे जण केव्हा एकत्र येतात मग निश्चितच फोटो सेशन होतो या आठवणी जपल्या जातात हेच होत असताना या व्यासपीठावर अंतर खूप मोठं कापायचे शांतीरत्न इलेवन काटाई टीमला छत्तीस धावा झाल्यात एकोणचाळीस धावांची गरज हुकचा फटका खेळायचा होता बॅटची लिडिंग एज घेतली एक धाव निश्चितच अंतर आता खूप वाढलंय नेक्स्ट मॅच मध्ये जाऊन पोहोचलेला संघ अनसिलेवन दातिवली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये यायच अनसिलेवन दातीवली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थिती आपली दाखवायची आहे फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला ले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आता कदाचित असं वाटायला लागले की औपचारिकता बाकी आहे माय इलेव्हन स्टार या वेबसाईट वरती फंटासी लीग मध्ये सर्वात जास्त पॉइंट कुठल्या खेळाडूने कमावलेत याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल फटका दमदार अ शॉट टुवर्ड्स द स्क्वेअर किरण मात्रे सिक्स आउट ऑफ द पार्क शक् क्रिकिटचा एक, आधर, चा एक चांगला फटका आपण पाहिला रिव्हर्स स्विपचे फटके पाहिले पल्लूसकूप आपण पाहतो आणि एक फटके आपण पाहतो परंतु खेळाविषयी असलेला आदर खेळामध्ये असलेली शिस्त आणि खेळामध्ये असलेली सद्भावना जपण्याचं काम दादांनी केलं आणि हे सर्व संघ त्यांना पाठबळ देखील देत आहेत खूप चांगला खेळ मैदानावरती चालू आहे कोणता संघ तरी एखादा संघ तरी पराभूत नक्की होणार आहे आणि त्या उंबरट्यावरती शांतिरत्न इलेव्हन काटे या संघ कारण आता औपचारिकता बाकी राहिलेले अंतर खूप मोठे आहे प्रयत्न करतोय परंतु त्या प्रयत्नांना यश मात्र मिळणार नाही बराच उंच गेलाय हा चेंडू इतका उंच खेळाडू आहे तितकेच ग्रीप मोठी आहे सहजरित्या ग्रॅप करतोय चेंडू हाईटचा चांगला फायदा आणि जेव्हा हाईट वरती कॅच पकडली जाते ना तर सेकंड चान्स बनतो कदाचित हा ड्रॉप झाला झेल तर खाली जमिनीलगत कधी कॅचेस घेतल्या जात नाही जितकी हाईट वरती तुम्ही कॅच घ्याल हातातून चेंडू निसटला तर कदाचित तुम्हाला चान्सेस बनते सेकंड अंश टीम गतवर्षीचे चॅम्पियन नेक्स्ट मदे ते दोन सामने त्यांनी जिंकलेत आजच्या सकाळच्या सतरामध्ये पहिले तर त्यांच्या कॅप्टनला मी आमंत्रित करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपली उपस्थिती दाखवायची पंच्याहत्तर धावन संख्येचा पाठलाग करताना मात्र शांतिरत्न इलेव्हन काटेई टीम पहिल्याच मॅच मध्ये सत्तरचा पाटला केला होता या टीमने मिहीर इलेव्हन वसार संघाच्या विरोधात परंतु आता त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय मिहीर इलेव्हन वसार टीमने स्लोवर वन इतक्या धीम्या गतीने आला की बॅट्समन देखील थांबला बॅट्समन व्हिल हो आउट आणि विजयी होतोय तो मिहीर इलेव्हन वसार संघ तर सुपर थ्रीसाठी आजच्या दिवसातील शेवटची लढत असेल मिहीर इलेव्हन वसार विरोधात अंच इलेव्हन दातिवली दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे तिथे टॉस होईल आणि या मॅचचा हिरो आणि त्याचबरोबर माय इलेवन स्टार वेबसाईट वरती लीग लीगमध्ये सर्वात जास्त पॉइंट्स असलेला खेळाडू अगेन कमलेश पाटील आणि मॅचचा हिरो माझे स्कोरर मित्र मला सांगतील त्या अगोदर आयोजकांकडून सूचना येते की मिहीर इलेव्हन वसार टीम सलग दोन मॅचेस खेळते या कारणास्तव टॉस झाल्यानंतर आपण पाच मिनिटाचा ब्रेक देणार आहोत माझे स्कोरर मित्र मला माहिती थी पोहोचवतील की कोण या मॅचचा हिरो आहे